होई याची धडाकेबाज कारवाई. अंबरनाथ एमआयडीसीमधील एका शेतघरातील गोडाऊनमध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा टाकून गोवा बनावटी विदेशी मद्याचे 475 बॉक्स व 50,000 प्लास्टिक भुचे असा एकूण अंदाजे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मौजे बोनोली गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या आंब्याच्या बागेतील एका शेतघरामध्ये विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा आणून त्यातील मद्य महाराष्ट्रातील रिकाम्या झालेल्या भारतीय बनावटीच्या विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बॉटल्समध्ये भरून रिफिलिंग केली जाते अशी माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून गोवा बनावट परराज्यातील विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स 12 बॉटल्स याप्रमाणे एकूण 5,580 प्लास्टिक बॉटल्सनी भरलेली एकूण 475 बॉक्स व विविध विदेशी मद्यांच्या बाटल्यांची 50,000 प्लास्टिक भुचे असा एकूण जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोडाऊनचा व गोवा बनावट दारूचा मालक जगदीश पाटील व त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.